मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत या नवीन एक्सप्रेसचं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आलंय. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढेकले, आमदार सीमा हिरे यांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर स्वागत करून हिरवा झेंडा दिला. या रेल्वेगाडीचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई इथं झालं. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर गाडीचं स्वागत करण्यासाठी रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात गाडीचं स्वागत करण्यात आलं. गाडीला संपूर्णपणे फुगे लावून सजवण्यात आलेलं होतं. भारताची ही पहिली सेमी हायस्पीड सेल्फी प्रोपेल्ड ट्रेन असून तिचा वेग ताशी 160 किलोमीटर आहे. हा वेग ती अवघ्या 129 सेकंदात गाठते. मागून इंजिन न लावता कसारा घाट पार करते अशी ही ट्रेन पाहण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच प्रवाशांनी गर्दी केली होती. पुढील 3 वर्षांमध्ये 400 वंदे भारत ट्रेन सुरू करून देशातील पर्यटन, उद्योग, व्यवसाय विकासाला चालना देणाऱ्या, धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या या ट्रेनमुळे रेल्वेला चांगला महसूल तर प्रवाशांना जलद आणि सुखकर प्रवास शक्य होणार आहे. मुंबई शिर्डी वंदे मातरम ट्रेनला आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर ही गाडी नाशिक रोडला आली. इथं तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. गाडीतून प्रवास करण्याचा पहिला मान सरकारी शाळेतील 150 मुलांना मिळाला. अत्याधुनिक सुविधांमुळे विमान प्रवासाची अनुभूती देणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. या विद्यार्थ्यांसमवेत त्यांचे पालक आणि शिक्षकही बरोबर होते. वंदे भारत या योजनेच्या अंतर्गत मुंबई, नाशिक, मनमाड, शिर्डी ही ट्रेन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुरू होते आहे. या गोष्टीचा मी नाशिकच्या संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांच्यासाठी, नाशिककरांच्यासाठी शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घेणं मला वाटतं की ही एक चांगली सुविधा त्या ठिकाणी निर्माण होते आहे, याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. होतच माननीय रेल्वेमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे की मनमाडला जो टेक्निकल स्टाफ आहे तो प्रवाशांच्यासाठी पण उपलब्ध करून देण्यात यावा की जेणेकरून अगदी धुळे, जळगाव, नंदुरबार त्या संपूर्ण खान्देशच्या परिसरातनं ज्याही भाविकांना शिर्डीला दर्शनाच्यासाठी जायचं आहे तर त्या भाविकांच्यासाठी सुद्धा ती सुविधा त्या माध्यमातून निर्माण होऊ शकेल अशा प्रकारची विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री महोदयांना केलेली आहे. विथ न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मी मनाली गर्गे, नाशिक.